नमस्कार विद्यार्थी मित्रो, तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 13 आणखीन 14 जानेवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आपण मित्रो आपल्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये करंटसोबत GS या ठिकाणी कवर करत असतो, त्यामुळे आपलं लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओ युजफुल वाटला, तर व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका. आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रो, त्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन आहे, अलीकडे केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर केला जातो. केंद्रीय अर्थसंकल्प अलीकडे म्हटलेला आहे कधी सादर केला जातो. बघा, अलीकडे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जातो. ठीक आहे, बघा 2019 केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला, आणि ह्या वर्षीचा म्हणजे 2020 सुद्धा निर्मला सीतारामन यांनीच मांडलेला आहे. आता बघा, राज्यघटनेतील कलम 112 हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला जातो. आणि भारताचं आर्थिक वर्ष किती आहे बघा, 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे मित्रांनो. आणि 1 एप्रिलच्या आत हा जो अर्थसंकल्प आहे तो मांडून मंजूर करून या ठिकाणी तयार असला पाहिजे. त्यामुळं 1 फेब्रुवारीला मांडून तो एक दोन महिने या ठिकाणी भेटतात त्याला. फेब्रुवारी मार्च या 2 महिने तो मंजूर करून एक एप्रिलच्या आत तो तयार असावा लागतो. ठीक आहे, आता बघू आपण सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी मांडले. बघा, मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेले आहेत. किती? 10 अर्थसंकल्प त्यांनी मांडले. ठीक आहे, आता बघा पहिले अर्थसंकल्प कधी मांडला गेला. पहिला अर्थसंकल्प आपल्या देशाचा स्वतंत्र भारताचा कधी मांडला गेला? 26 नोव्हेंबर 1947 भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला. कोणी मांडला मित्रांनो? भारताचे पहिले अर्थमंत्री RK शनमुखम चेट्टी यांनी या ठिकाणी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला. ठीक आहे, मित्रो आजच्या लेक्चरमधील दुसरा क्वेश्चन आहे, नुकताच जाहीर झालेल्या राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2019 अव्वल कोण आहे. अव्वल कुठलं राज्य या ठिकाणी अव्वल ठरलेलं असा क्वेश्चन आहे. बघा, जो राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2019 आहे त्याच्यामध्ये हरियाणा या राज्यानं अव्वल स्थान पटकवलेलं आहे. आता मित्रांनो बघा, हरियाणाविषयी थोडीशी आपण माहिती बघू. मित्रो, हा भारताचा नकाशा आहे आणि भारताच्या नकाशामध्ये ह्या ठिकाणी हे हरियाणा हे राज्य आहे. आता बघा, हरियाणाची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1966 हरियाणा राज्याची या ठिकाणी स्थापना झाली. बघा, राजधानी कोणती आहे? चंडीगढ ही हरियाणाची राजधानी आहे. बघा, हरियाणाची राजधानी चंडीगढ आहे, पंजाबची सुद्धा राजधानी चंडीगढ आहे, आणि स्वतः चंडीगढची राजधानी सुद्धा चंडीगढ हा स्वतः केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची राजधानी सुद्धा चंडीगढ आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हरियाणामध्ये जिल्हे किती आहेत. हरियाणामध्ये जिल्हे मित्रांनो 22 आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 36 जिल्हे आहेत. ठीक आहे, बघा राज्यपाल कोण आहेत हरियाणाचे? सत्यदेव नारायण आर्य हे राज्यपाल आहेत हरियाणाचे. महाराष्ट्राचे कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. मुख्यमंत्री कोण आहेत हरियाणाचे? मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे कोण आहेत? उद्धवजी ठाकरे. ठीक आहे, आता बघा हरियाणाच्या विधानसभेच्या जागा. हरियाणाच्या मित्रांनो उद्या विधानसभेच्या जागा आहेत 90, महाराष्ट्राचे किती आहेत? 288. ठीक आहे, त्यानंतर बघा लोकसभेच्या जागा किती आहेत. हरियाणाच्या लोकसभेच्या जागा आहेत 10, महाराष्ट्राचे किती आहेत? 48. बघा, त्यानंतर राज्यसभेच्या जागा किती आहेत हरियाणाच्या? 5 आहेत. महाराष्ट्राच्या किती आहेत? 19. ठीक आहे, या ठिकाणी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढचा क्वेश्चन पाहू मित्रो. पुढील क्वेश्चन आहे, आम्मा बोडी योजना नुकत्याच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. बघा, आम्मा बोडी योजना या ठिकाणी आपण आपल्या लेक्चरमध्ये समावेश केलेला आहे क्वेश्चनचा. आता आपण काय आपल्याला मनात एकंदरीत वाटतं की आम्मा जा असं जर शब्द आला तर असं वाटतं की तो तामिळनाडूचा प्रकल्प असेल, ती तामिळनाडूची योजना असेल. पण त्यामुळे आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. आम्मा बोडी योजना आंध्र प्रदेश या राज्यात चालू केलेली आहे. ह्या जे आम्मा बोडी योजना आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, लहान मुलांना त्यांच्या शिक्षणात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ही योजना या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यानं सुरू केलेली आहे. आता मित्रांनो आपण आंध्र प्रदेश राज्याविषयी बघू. मित्रांनो, हा नकाशा भारताचा
तर हा नकाशा भारताचा आहे, याच्यामध्ये हे आंध्र प्रदेश राज्य. ठीक आहे, बघा आंध्र प्रदेश राज्य स्थापना कधी झाली, एक नोव्हेंबर 1966 ठीक आहे, विभाजनाचं पहिले राज्य. ठीक आहे, बघा राजधानी हैदराबाद, नवीन राजधानी कोणती होणार आहे, अमरावती हैदराबादची नवीन राजधानी होणार आहे. आत्ताचे जे हैदराबाद शहर आहे ते तेलंगणामध्ये या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, आता बघा जिल्हे किती आहेत, जिल्हे आहेत 13, या ठिकाणी 13 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 36 जिल्हे आहेत. ठीक आहे, आता बघा राज्यपाल कोण आहेत, विश्वभूषण हरिचंदन हे राज्यपाल आहेत. ठीक आहे, मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. आता मित्रांनो आंध्र प्रदेशच्या या ठिकाणी बघा समुद्र किनारा किती लागला आहे, 974 किलोमीटर्स, या ठिकाणी आंध्र प्रदेशला समुद्र किनारा लाभलेला आहे. आता मित्रांनो आपण प्रत्येक राज्याचं समुद्र किनारा बघू. हे आहे गुजरात राज्याला समुद्र किनारा सर्वाधिक लागलेला आहे, तो किती आहे, 1600 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्र राज्याला किती लागलेलं आहे बघा मित्रांनो, 720 किलोमीटर्स लागलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं महाराष्ट्र आणि कर्नाटक यामध्ये एक छोटं राज्य आहे, ते कोणते राज्य, गोवा राज्याला बघा मित्रांनो 160 किलोमीटर या ठिकाणी समुद्र किनारा लागलेला आहे. त्यानंतरचं राज्य आहे मित्रांनो कर्नाटकला किती आहे मित्रांनो, 320 किलोमीटर या ठिकाणी समुद्र किनारा लागलेला आहे. त्यानंतर हे सर्वाधिक दक्षिणेला केरळ राज्याला मित्रांनो बघा 580 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतरचं राज्य आहे तमिळनाडूला किती लागला आहे मित्रांनो, 940 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर बघितलं आंध्र प्रदेश 974, त्यानंतर हे ओडिसा राज्य आहे मित्रांनो, ओडिसा राज्याला किती लागलेलं आहे, 485 किलोमीटरचा. त्यानंतर हे राज्य आहे वेस्ट बंगालला किती लागलं आहे मित्रांनो, 157 किलोमीटरचा समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे. ठीक आहे, आता पुढील क्वेश्चन बघू मित्रो. पुढील क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशाचे सुलतान काबू बिन सैद मरण पावलेला आहेत. काबू बिन सैद बघा ओमानचे सुलतान आहेत. ठीक आहे, यांचं या ठिकाणी अलीकडे निधन झालेलं आहे. आता आपण मित्रांनो ओमानविषयी थोडंसं बघू. मित्रो या ठिकाणी ओमान हे देश आहे, हा त्याची राजधानी आहे मस्कट या ठिकाणी ही. ठीक आहे, बघा राजधानी आहे मस्कट, चलन कोणतं आहे, ओमानी रियाल हे चलन आहे ओमानचं. आता बघा मावळते जे मरण पावलेले आहेत ते सुलतानचं नाव काय, काबू बिन सैद हे मरण पावलेले सुलतान आहेत. नवीन सुलतानचं नाव काय बघा या ठिकाणी, बिन तारिक अल सैद हे नवीन सुलतान या ठिकाणी बनलेले आहेत. मित्रो पुढील क्वेश्चन आहे, नुकताच जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला गेला. बघा जागतिक हिंदी दिन हा वेगळा आहे आणि नुसता हिंदी दिवस हा वेगळा दिवस आहे. ठीक आहे, बघा जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी साजरा केला जातो आणि बघा 10 जानेवारी 1975 या ठिकाणी नागपूरमध्ये पहिले विश्व हिंदी संमेलन आयोजित केलं होतं, त्यामुळं ह्या दिवसाच्या निमित्तानं 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून पाळला जातो. ठीक आहे, आता हिंदी दिवस कधी पाळला जातो बघा, 14 सप्टेंबरला हिंदी दिवस भारतामध्ये पाळला जातो. ठीक आहे, आता हिंदी दिवस 14 सप्टेंबरला का, कारण बघा 14 सप्टेंबर 1949 संविधान सभेने हिंदी दिवसाला राजभाषेचा दर्जा या ठिकाणी दिला होता, त्यामुळं 14 सप्टेंबरला हिंदी दिवस भारतीय हिंदी दिवस म्हणून पाळला जातो. आणि जागतिक हिंदी दिवस कधी, 10 जानेवारी आणि भारतीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर. मित्रो आजच्या लेक्चरमध्ये पुढील क्वेश्चन आहे, 2020-23 राष्ट्रीय युवा महोत्सव अलीकडे कुठे सुरू झाला. बघा 23 राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी बघा लखनौमध्ये सुरू होत आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त युवा महोत्सव साजरा केला जातो. ह्यावेळेचं जे राष्ट्रीय युवा महोत्सव होता 2020 लखनौमध्ये जो पार पडत आहे, त्याचं जे उद्घाटन प्रसंगी बघा योगी आदित्यनाथ UP मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे या ठिकाणी उपस्थित होते. तसेच मागच्या वर्षीचा जो 22 राष्ट्रीय युवा महोत्सव होता तो या ठिकाणी नोएडामध्ये
पार पडला होता. आणखीन बघा लखनौ. आता लखनौमध्ये पार पडला तर लखनौची, लखनौ बघा गोमती नदीच्या किनारे आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. पुढील क्वेश्चन बघा मित्रांनो, ॲथलीट ऑफ द इयर 2019 नुकतीच कोणाला नामांकन भेटलेले आहे. ॲथलीट ऑफ द इयर 2019 कोणाला नामांकन भेटलेलं आहे असा प्रश्न आहे बघा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राणी रामपाल. मित्रो ह्या आहेत राणी रामपाल. ह्या बघा भारतीय महिला हॉकी संघाच्या नायक आहेत, कप्तान आहेत आणि ह्या मूळच्या हरियाणा ह्या राज्यातील आहेत. मित्रो आपण करणसोबत या ठिकाणी जिओसुद्धा कवर करत असतो, त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका. बघा पुढील क्वेश्चन आहे, नुकत्याच कोणत्या राज्याच्या विधानसभेने आपला नवीन लोगो स्वीकारलेला आहे. बघा विधानसभेने कोणत्या राज्याच्या विधानसभेने नवीन लोगो स्वीकारलेला आहे. बघा अरुणाचल प्रदेश या राज्याने या ठिकाणी आपल्यासाठी नवीन लोगो तयार केलेला आहे, तो पाहू आपण. हा आहे अरुणाचल प्रदेश विधानसभेचा नवीन लोगो. या ठिकाणी राजधानी इटानगर हे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता थोडं आपण अरुणाचलविषयी पाहू. मित्रो हा भारताचा नकाशा, मित्रो हा भारताचा नकाशा आहे, त्यामध्ये हे या ठिकाणी अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे. बघा अरुणाचल प्रदेश राज्य अतिशय महत्त्वाचं आहे, पूर्वेकडील राज्य आहे, सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे कारण हे राज्य चीनला लागून आहे, तसेच भूटान या भूटानलासुद्धा या ठिकाणी लागून आहे. आता बघा आंध्र प्रदेश सॉरी जे अरुणाचल प्रदेश राज्य आहे त्याची जी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कधी भेटला बघा, 1972 केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा भेटला, त्यानंतर 1987 त्याला पूर्ण राज्याचा या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे. बघा राजधानी कोणती आहे, इटानगर. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. राज्यपाल आहेत बी डी मिश्रा. बघा मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. ठीक आहे बघा आता विधानसभेची जागा, विधानसभेची जागा मित्रांनो किती आहेत बघा 60 विधानसभेची जागा आहेत. महाराष्ट्राची विधानसभेची जागा किती आहेत 288. बघा लोकसभेच्या जागा किती आहेत 2 जागा आहेत. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागा 48 आहेत, राज्यसभेची जागा 1 आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यसभेची जागा किती आहेत 19. ठीक आहे बघा आता विधानसभा बघू, सॉरी नकाशा बघू. हा नकाशा आहे अरुणाचल प्रदेशचा. या ठिकाणी भूटान हे राज्य लागलेलं आहे, देश लागलेला आहे. त्यानंतर चीन ह्यावर उत्तरेकडील चीन आहे, पूर्वेकडेला म्यानमार हे राज्य लागलेलं आहे. बघा त्यानंतर दक्षिण साईडला या ठिकाणी नागालँड, या ठिकाणी नागालँड हे राज्य लागलेलं आहे. आणि हे आसाम राज्यसुद्धा चिटकून अरुणाचल प्रदेशला लागलेलं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपलं लेक्चर ह्या ठिकाणी संपत आहे. तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन डे ऑफ द क्वेश्चन ऑफ द डे बघा आजचा क्वेश्चन आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या हेनली पासपोर्ट निर्देशांक 2020 कोणत्या देशाचं अव्वल स्थान पटकवलेले आहे. ह्या प्रश्नाचं क्वेश्चनचं ह्या तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. तर चला मग मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.